काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये जनतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या विकासासाठी 5 मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी भाग्यलक्ष्मी 2000 युनिट वीज मोफत तर घरातील प्रमुख महिलेला महिना 2000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता या रक्षाबंधन दिनानिमित्त काँग्रेस सरकारने कर्नाटकातील कुटुंब प्रमुख महिलांना या योजनेचा शुभारंभ करून एक अनोखी ओवाळणी दिली आहे. त्याच प्रसंगी कोगनोळी ग्रामपंचायत मार्फत येथील मराठा मंडळ ट्रस्ट मध्ये या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सु वनिता संजय खोत या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, 44 लाख रुपये आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी आपल्या खात्यावरती जमा होणार आहे आणि या योजनेचा शुभारंभ केल्याबद्दल मी आपल्या सर्व या ठिकाणी मातापंडी आहेत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रत्येक नागरिकाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आदित्य सिद्धरामय्या साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी डी के शिवकुमार साहेब उपमुख्यमंत्री, या खात्याच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी अंबाळकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते माननीय सरक्षण जाटकळे यांनी आज सगळ्यांनी ही योजना सुरू केली, त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा त्यांचं धोरण टाळ्यामध्ये कारण 100 दिवसाच्या आत या ठिकाणी कर्नाटक शासनानं ज्या योजना इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केल्या होत्या त्यापैकी त्या 5 योजनांच्या पैकी 4 योजना 100 दिवसाच्या आत या ठिकाणी आपल्या लाभार्थींच्यापर्यंत आपल्या कर्नाटकातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी मोटर बस प्रवास असू दे किंवा रेशन कार्डवरती जे 10 दिवसाचं जे एक आश्वासन होतं त्या ठिकाणी केंद्र सरकारनं या ठिकाणी आपल्याला कर्नाटक राज्याला तांदूळचे ॲडिशनल नाणार तत्व देण्यास नकार दिल्यामुळं तांदूळ आपल्याला मिळाला नाही, पण त्या तांदळाची रक्कम आपल्याला या ठिकाणी आपल्या खात्यावरती जमा झालेली आहे. त्या संबंधाने 200 युनिट लाईटची योजना जी सुरू होती त्या योजनेची सुद्धा त्या ठिकाणी ती योजना सुरू झालेली आहे. बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्याचा फायदा जे बिलमध्ये 0 बिल झालेलं आहे बऱ्याच लोकांचं आणि 200 युनिट फ्री मिळायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक KD पाटील गुरुजी यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सौ कल्पना ओटे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील टोपान, दिलीप पाटील, तात्यासाहेब कागले, धनंजय पाटील, युवराज कोळी, अनिल चौगुले, पूनम डांगरे, प्रवीण भोसले, संजय डोम, आप्पासाहेब खोत, राम गाडेकर, संजय पाटील, छाया पाटील, संजय खोत, राजश्री डांगरे, अक्काताई खोत, रुपाली वड्डर यांच्यासहित कोगनोळी येथील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नायक सर यांनी मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.